काय निर्लज्ज माणूस आहेस रे. हा बर ते जाऊ दे. मला एक सांग, तू माफी का मागतो? मी तुमच्या कानफडात मारली म्हणून. आता पुण्यांदा एक सांग, माझ्या कानफडीत तू का मारली? पैशाच्या बदल्यात की नाही आवळ्याची पूर्ती घेऊन जातो. मी हमती वसुली करतो, काय रक्कम मिळेल. काय विचारतोय, का मारलीस? तुम्ही माझ्या बायको बद्दल बोललात म्हणून. याचा अर्थ मी जे काही बोललो ते बरोबर आहे, ऐका नाही? आता तू माफी मागायला आला म्हणजे मी बरोबर, तू चूक. माझी उधारी मिळाली नाही तर तुझी बायको उचलू नेईन असं म्हणलो होतो का नाही? हवा अवकातीत राहायचं. तुझ्या बायको बद्दल मी वाईट बोललो, माफी मागायला तू आलास. काय झालं ताई? आमच्या पशानं सरपंचला मारलं होतं का? अवय, पण एकच फटका मारला आणि त्याच्यातच तो गार झाला आणि लगेच तो निघून गेला घरी. पण म्हणजे स्वतःच्या पायानं चालत गेला वय? चालत नाही, शेपूट घालून पळतच गेला तो. तुम्हाला एक विनंती करू का, हेच सगळं तुम्ही कोर्टात सांगाल का? कोर्टात? नाही नाही नाही. ऐका तर ऐका ना, हे बघा माझं ऐका, एवढंच फक्त बोला की ताई. साक्षीपेक्षी काय नाही. नाही ताई, तुम्ही होता का तवा इथं? होय. मग तुम्ही तरी मदत कराल का आमची? हो ना, जे घडलं ते खरं खरं कोर्टात बोला फक्त. जमणार नाही, साक्षीदार म्हणून बी कोर्टाची पायरी नाही चढायची आम्हाला. असं काय करताय? कुणीतरी मदत करा की आमची, कुणीतरी साक्ष द्यायला तयार व्हा की. अहो, एका निर्दोष पोराला उगाच शिक्षा होतीये, त्याच्या मदतीला धावून या की, कोणीतरी उभं राहा की त्याच्या बाजूनं. तुम्हाला माहितीये ना आमचा पशा किती चांगला आहे, कोणाच्या बी अडीनिडीला धावून जातोय ना तो, मदत करतोय ना. आणि मग त्याला जेव्हा मदतीची गरज आहे तेव्हा तुम्ही सगळे तोंड फिरवताय, असं चालतंय वय? दादा तुम्ही तरी द्या की साक्ष. साक्ष द्यायला हरकत नाही सूर्या शेठ, पण आमची मजबुरी आहे. आम्ही तुमच्यासोबत जर उभं राहिलो ना तर आमच्या बायका पोरांची गॅरंटी कोण घेणार? आणि हीच येळ जर तुमच्या बायका पोरांच्या वर आली तर? हा, लाज वाटली पाहिजे हो तुम्हाला. अहो, आपल्या देशासाठी निधड्या छातीने लढणारा फौजी या सातारच्या मातीत जन्माला आलाय आणि तुम्ही लोक एक सच्च्या माणसासाठी उभं राहू शकत नाही. तुमच्या जिंदगानीवर जाऊ दे. या असलं लोकांना बळजबरी करण्यात काय अर्थ आहे? यांच्यातला एकाच जरी माणूस की शिल्लक असेल ना तर कुणी ना कुणी मदत करेल. कोणीतरी आहो. मी म्हणलो होत ना तुम्हाला, ह्या नालायक सरपंचाच्या विरोधात कोणी बी जाणार नाही म्हणून. पण
माझ्या पशुबाळाला मी जास्त दिस तुरुंगात राहू देणार नाही. मी काय बी करेन पण मी माझ्या पशुबाळाला बाहेर काढीन. हो वकील मॅडम, तुम्ही परत एकदा तुमचं ते वकिलीचं पुस्तक असत ना ते वाचा. हवं तर मला द्या वाचायला. आपण दोघी मिळून काहीतरी करू. माझ्या पशुबाळाला सोडवायचंय. मी पायापर्यंत तू मामी मामी काळजी करू नका. आपण काहीतरी मार्ग नक्कीच शोधू. बघा किती भारी कंदील तयार झालाय. वा वा वा, लईच भारी तयार केला रे. मी वर्गणी दिली ना म्हणून एवढा भारी तयार झालाय. आय मामी, आयुष्यात पहिल्यांदा वर्गणी दिली, ती बी बोलून दाखवतय वय. अरे मी जॉक मारला, गंमत केली. आम्ही पण जॉक मारला, पण तुम्ही लय बदलल पहिल्यापेक्षा. भैरव वय, माझ्या जावयानं माझ्या पशुबाळानं बदललं मला. पशा कधी येणार आहे कंदील लावायला मामी? येईल येईल, लवकर येईल. दिवाळीत कंदील लागणार की नाही मामी? होय तर, नक्की कंदील लागणार, आणि ते बी माझ्या पशुबाळाच्या हातानेच लागणार बघ. पशा आमचा जीव की प्राण आहे, त्याच्या बिगर सण साजरा करायला मजा नाही मामी. पशुबाळ माझा बी जीव की प्राण आहे रे. माझा पशुबाळ आला ना की त्याच्या संगत तुम्ही बी यायचं, फराळ खायला माझ्या घरी. हो मामी. अंजे, अग चल पटापट हात चालव, भाऊजी येतील का वबी? वैतायडे अंजू, मग प्रशांत आल्यावर नवऱ्याला छान दिवाळीचा फराळ भरव. वहिनी वहिनी ऐक ना, ते हॉस्पिटल. दादा कुठे तुमचे? ते वकिलाला भेटायला जाणार होते ना. अग झालंय माझं त्याच्याशी बोलणं, त्या वकील बाई आहेत ना त्यांनाच भेटायला गेलाय तो. त्यांनीच आम्हाला कल्पना दिली की तुम्ही आत्याबाईंना भेटा, त्यांच्याशी जाऊन बोला. बरं, हॉस्पिटल मधला काही फोन आलता का? पशाने मागितली का माफी? सोडलं का त्याला? काय माहित नक्की त्यानं काय केलंय. अंजू अगं, नको टेन्शन घेऊ. आपण प्रशांतला रिक्वेस्ट केली आहे ना, तो मागेल माफी. अंजे, ये अंजे. वा 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 वा, फराळाची तयारी सुरू बी केली का? मला वाटलं माझ्या मदतीची गरज असेल म्हणून मी आले मदतीला. छान छान. मग हे सगळं माझ्या आत्तूमुळे झालंय. अरे वा, आत्याबाईंनी पण ऑर्डर दिली का काय फराळाची? मामी, हो आत्तू प्रशांतला इथे घेऊन येते. काय? हो विचार अंजूला. तुम्हाला आणि अंजूला माझ्या आत्तूने कसं सोडवलं, तसंच प्रशांतला सुद्धा आत्तूच सोडवणार आहे. म्हणजे कस? अहो मामी, आत्तू प्रशांतला घेऊन सरपंचाकडे गेली आहे माफी मागायला, आणि सरपंच म्हणाले जर प्रशांतने माफी मागितली तर तो केस मागे घेईल. असा पशुबाळ कशाला माफी मागेल? का म्हणजे सरपंचाला मारलाय ना त्याने म्हणून. नाही नाही, मला नाही वाटत पशा माफी मागेल म्हणून सरपंचाची. का हो मामी, का नाही मागणार माफी? अग सारे, तो तो सरपंच एक नंबरचा खोटाडा माणूस आहे ग. तो इस्पितळात जाऊन उगाच पडलाय, काय नाही झालंय त्याला. मामी, तुम्हाला चांगलं काही बोलता येत नसेल ना तर तुम्ही काहीच बोलू नका. माझी आत्तू किमान प्रयत्न तरी करते. आपण इथे घरी बसून काय करतोय? तुम्ही काय केलं? प्रशांतला बाहेर काढलं? फक्त इतकंच म्हणताय तुम्ही, प्रशांत दिवाळीला घरी येईल घरी येईल. कसा येणार आहे तो घरी? तुरुंगातून गायब होणार आहे आणि येणार आहे. अवनी जर हळू, आई आहेत घरात. बहिणी मग मामी बघा ना कशा बोलताय. आणि एक सांगते मामी, प्रशांत माझा शब्द कधीच टाळणार नाही. आमचं बोलणं झालंय, तो माझ्या शब्दाचा नक्की मान ठेवेल, मग पुढे काहीही झालं तरी.
माफी माग, चल चल पटकन माफी माग बघू. अगदी ना भीक मागितल्यासारखी माग. तुझा तो ढवळ्या करतो काका का मामा, त्याला कसे आपण उधारीने पैसे दिले तशी तुला मी देतो की हा. अरे समजा तू उधारी परत नाही ना केलीस तर तुझी बायको भाऊ सासू वहिनी गावात दिसलं मला नाही जिद्दा राहिला पाहिजे तो जडा का तू परत जर माझ्या घरच्यांबद्दल आणि माझ्या बायको बद्दल काय बोलला ना उभा रेन घेऊन जा त्याला आधी. चल अंजू ग काय करतेस हे चौकोनात सारवायचं होतं ना रांगोळीसाठी बघ सगळा आकार बिघडलाय. अंजू येईल प्रशांत किती वाट बघतेस. अग पण कवा नाही म्हणजे तुझ्या आत्याबाईने आम्हाला दोघींना सोडवलं ना तस पशाला बी सोडवल ना जरा विचार ना फोन करून लावते. ही बघा आली जात तू कसा आज तू काय झालं प्रशांत सुटलाय ना येतोय ना तो सोडवलंयस ना तू त्याला. बरं सर आपण आतमध्ये जाऊन बोलू ये. बहिणी बहिणी अत्तू आलीये अत्तू बस. आई भाऊराव आत्या बाई आल्या माझा पशु भर नाही आला. चला ना आत विचारूया काय झालं. चल बहिणी पाणी घ्या. सोडलं का प्रशांत भाऊजी ना. वहिनी आत्तू बोलली म्हणजे काम झालंच असणार ना. पण जेलमधली काहीतरी प्रोसिजर असेल म्हणजे सरपंच आता पोलिसांना सांगणार की त्यांना केस मागे घ्यायची मग पोलीस लिहून घेणार त्यानंतर प्रशांतला सोडणार हो ना आत्तू. प्रशांत नाही येणार आहे घरी. अगं काय बोलतीयस तूच म्हणाली होतीस ना प्रशांतने माफी मागितल्यानंतर त्याला सोडणार म्हणून. अगं पण त्याने माफी मागितलीच नाही ना. काय म्हणजे एवढं सांगूनही प्रशांत ऐकला नाही असं कसं होईल आत्या. जर प्रशांत आणखीन मारलंय त्याला फार तोंडात ना रक्त आलं त्या माणसाच्या आधीच क्रिटिकल कंडिशन त्यात नाही आणि असं केलं पाहतात काही राहिलेलं नाही. आता त्याला वाचवण्याचे कुठलेही मार्ग त्यांनी शिल्लक ठेवलेले नाहीये. मला तर वाटतंय सगळी शिक्षा भोगूनच तो जेलमधनं बाहेर येणार. म्हणजे अजू बरी आहे ना.
वहिनी काळजी घ्या बरं, आणि खास करून अंजलीची। अवनी अगं, तू या शब्दाचा सुद्धा मान ठेवला नाही त्यानं। तू हट्ट केला होता ना माझ्याकडे, म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या मी, म्हणून सरपंचाला मनवलं। या सगळ्यात खोटं कोण ठरलं? तुम्ही ठरली। सगळ्यात जास्ती अपमान कुणाचा झाला तर माझा झाला। सॉरी आत्या, माझ्या भावामुळं तुमचा अपमान झाला। अहो पर, आम्ही तिघींनी एवढं बजावून बी प्रशांत भाऊजी ऐकणार नाही असं नाही म्हणणार हो। वहिनी, पण प्रशांतराव पूर्वीचा प्रशांत कुठे राहिला आहे? आता जेलमध्ये राहतोय तो, गुंड आणि मवाली माणसांच्या बरोबर। मारामारी करणं हा स्वभाव झाला आता त्याचा। छबरी, तू टेन्शन घेऊ नको बरं का, जाऊ दे आता। आता प्रशांतरावांनाच आपली काळजी नाही असं म्हणल्यानंतर आपण तरी काय करणार ना ग? वहिनी येते अंजली। अगं, मला खात्री आहे की काहीतरी घोळ झाला असणार नक्की। आपला पशा असा कवाच नाही करणार। कसला घोळ वैभव? म्हणजे माझी आत्तू खोटं बोलतीये? आपण सगळ्यांनी इतकं समजावलं त्याला, तरीही ऐकलं नाहीये त्याने, आणि तरीही तू त्याचीच बाजू घेतोयस। हे बघ अंजे, कोणाला काय बी बोलू देत, पण जोवर मी प्रशांतला विचारत नाही ना की काय खरंय, तोपर्यंत मी कोणावर बी विश्वास नाही ठेवणार। पशा तापट डोक्याचा आहे माहिती आपल्याला, पण तो तुझा शब्द मोडला आयुष्यात नाही होणार। वहिनी, चौकीत जाऊन विचारून येतो। अरे हा, तुझ्यावर दया दाखवून तुला सोडला तर तू परत सरपंचावर हात उचलला? हा, आता तुला दाखवतो खरा मार काय असतो ते। दाखवा ना, तुम्ही तर काय लादाच सोडलाय। तुमच्या घरच्यांबद्दल, आया बहिणींबद्दल कुणी काही बोललं तरी तुम्हाला सहन होतंय, पण मला सहन होत नाही ते। ए, अरे कोण एवढे लागून गेले रे तुझ्या घरचे? हा, अरे आपले घरचे 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 लावले। चल, मी बोलतो तुझ्या घरच्यांबद्दल, बघूया काय करतोस। एकदा बोलून तर बघा मग कळल काय करतो ते। ही जागा तुमची, हे समजे हवालदार तुमचे आहेत, मला बांधून बी ठेवलंय, तरी बघा मी काय करतो ते। पोलिसाला मारणार? पोलिसाला मारणार तू? नाही माझाला रे, तुला हाडच मोडतो आता तुझी। सर, याचा भाऊ आला याला भेटायला, वैभव मोरे। हात सोडायचे, कपडे द्या घालायला। काय? नाही काय नाही, ते प्रशांतला भेटायचं होतं, त्यानं सरपंचाची माफी का नाही मागितली विचारायचंय त्याला। अडाणी आहे तुमचा भाऊ, लय माझ आहे त्याला। सर्जेरावांच्या सांगण्यावरनं एवढी मोठी रिस्क घेतली पण काय फायदा नाही, सरपंचानं सुद्धा हात टेकले त्यांच्या पुढं। सर्जेराव तुमचे सासरी आहे, त्यांची बहीण अक्काताई, यांच्या शब्दाला मान आहे जगात,
आणि यो आंडू पांडू समजतो त्यांना. बघा तुम्हीच काय तर समजून सांगा त्याला. बघा आहे तो आतमध्ये, जा बेटा. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.